युगाची गुलामी झालं, युगायुगाची गुलामी झालं, सांभाळीता तुलानी मुलं, सांभाळीता तुलानी मुलं, दास्याचा तुरुंग फोडी दे, श्री दास्याचा तुरुंग फोडी दे, बालपणामध्ये बापाचं नाव, बालपणामध्ये बापाचं नाव, लगीन झाल्यावर पती हा देव, लगीन झाल्यावर पती हा देव, म्हातारपणामध्ये पोरांना प्याव, म्हातारपणामध्ये पोरांना प्याव, असा जीवनी गुलामी भाव, असा जीवनी. महिलांवरील जे हिंसा होत आहे ना, ते काही रँडम घटना नाही आहे की अचानक घटली आणि याच्या मागचे कारण फक्त दोघांमध्ये वाद झाला होता असा नाही आहे. हे पितृसत्ताच्या हातात सत्ता आणि नियंत्रण हे कायम ठेवायला हिंसा एक त्यांचा माध्यम, एक हत्यार आहे पितृसत्ताच्या हातात. आणि स्त्रियांवरील नियंत्रण जे आहे ते दोन काम करतात, पितृसत्ता पण टिकून राहते आणि त्याच्याबरोबर जातीव्यवस्था पण टिकून राहते. आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधान त्याने असं सांगितलंय की बाईंनी नाही का चूल आणि मुली एवढे क्षेत्र बघायचं किंवा जास्त बोलायचं नाही किंवा घराच्या बाहेर पडायचं नाही, ही जी पुरुष प्रधानता आहे त्याच्यामुळे महिला जरा बोलण्याचा हेतु सुद्धा दबकतात. आणि सत्ता ही बाईच्या हातात नसते, कारण आपल्याला माहित आहे की पितृसत्ता आजोबाकडून लेकाकडे, लेकाकडून नातवाकडे, अशी जी पूर्वीपासून जी सत्ता आलेली आहे तेव्हा बाईच्या तर सत्ता नसते, हे पण कारण असू शकते. काय होतं, जिथं आर्थिक सत्ता चांगली आहे तिथंही हिंसा असते, फक्त ती घराबाहेर येत नाही, ती दिसत नाही. पण जो आपण म्हणतो दलित वंचित किंवा गरीब समाज आहे, गरीब घटक आहे, त्यांची पटकन दिसते. पण असं आहे की ज्या वेळेस मागासवर्गीय महिलांच्यावरती हिंसा होते त्यावेळेस त्या नाही का रोजगाराच्या निमित्ताने बाहेर पडतात किंवा काही कामाच्या निमित्ताने बाहेर पडतात, त्यात तरी क्वचित हिंसेबद्दल बोलू शकतात. पण ज्या सवर्णाच्या समाजात ज्या आहेत त्या महिला पटकन बोलू शकत नाही, का तर त्या बाईला असं वाटतं की माझं घर पुढाऱ्याचं आहे किंवा माझं घर मोठं आहे किंवा माझं घर श्रीमंताचं आहे, इज्जत जायला नको म्हणून त्या इज्जतीच्या नावाखाली हिंसा सहन करत असतात. पण उच्च जातीच्या घरांमध्ये प्रश्न मिटवायला जायचं म्हटलं तर लोक येत नाही, कारण ते मोठा आहे, तो मित्र आहे, मग आपण घरगुती बसूया, घरात बसून हे प्रश्न मिटवूया, हे असं त्याच्यामध्ये जाणवलं. प्रत्येक बाई घरात काम करताना दिसते, पण निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा फारसा सहभाग दिसत नाहीये. आणि प्रॉपर्टी पण आता मी जेव्हा सर्वे केला, म्हणजे की सर्वे म्हणून पेक्षा एक रेकॉर्ड आम्ही पाहिलं, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की पूर्ण जमिनीचे मालक हे पुरुष आहेत, महिलांच्या अगदी क्वचित महिलांच्या नावावर शेती किंवा घर आहे. आज जर पाहिलं तर आमच्याकडं पुरंदर तालुक्यामध्ये 5-7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्या कारणांमुळे पण परिस्थिती अशी झालेली आहे की स्त्रियांचे जे काही माहेरच्या संपत्तीतला हक्क असेल तर तो काढून घेण्यासाठी मग हक्क सोडपत्र करणं किंवा मग संपत्तीतला हक्कच नाहीसा करणं स्त्रियांचा, असंही प्रमाण म्हणजे आता दिसत आहे. लैंगिक नात्यांसंदर्भात ज्या महिला आता बोलतात, शिकलेल्या महिला आहेत बोलतात, किंवा लैंगिक नात्यांमध्ये जे दुरावा आहे त्याच्यावर दोघांमध्ये होणारे वाद, आणि आता हे वाद तर जास्त कुणामध्ये दिसतात तर 45 पुढच्या लोकांमध्ये जाणवतात. मला सांगितलं नाही का तुझं लग्न करायचंय, माझे वडील वारलेले होते, मग आई पुढे मला नाही लग्न करायला लागलं, का आई गेल्यावर मला कोण आहे, मी लग्न केलं घरी आले आणि मग काही दिवसांनी मला म्हणले चल आपण देवाला जाऊ म्हणले. कोण म्हणलं नवरा? हा, स्टेशनला घेऊन गेले विट्टीला. मला म्हणले बस मी तिकीट काढून येतो, म्हणलं ठीक आहे बसते. मी त्या खुर्चीवर बसलेली, तिथं रात्री 12 वाजले तरी मी त्याच खुर्चीवर बसले होते, नाही अन्न नाही पाणी काहीच नाही. मला सगळी लोक रक्कबागाची, मला लय राग यायच की कामाच्या. हा, नवरा निघून गेला रात्री 12 वाजले तरी आला नाही, सकाळी सोडलेल्या 6 वाजता. काम करायला लोक म्हणतात आणि ते जुगार मटक्याचं चालूच आहे अजून. आणि आता म्हणतात की माझं तर सोनं सगळं मोडलं, एक पोराच्या कानातलं मागत होते. मी नाही दिलं तर मला धमकी दिली की तू तुझ्या माहेरी निघून जा, नाही गेली तर मी जीव देईल म्हणून. पण मला त्याच्याकडे जायचं नाही, त्याचं आलं की त्याला द्यायचं काय द्यायचं ते, पण मला नाही जायचं परत. मला आता माझ्या पायावर उभं राहायचंय, काहीतरी करायचंय, त्याच्यात अडकून राहून काय उपयोग नाहीये, कारण इतके दिवस त्याला संधी दिली त्याने त्याचा गैरफायदा घेतला. आता हे मानवीय हक्क आहे स्त्रियांचा हिंसामुक्त जीवन जगण्याचा, आणि हे काही वैयक्तिक प्रश्न नाही आहे दोघांच्या मध्ये, घरगुती प्रश्न नाही आहे, हे सामाजिक प्रश्न आहे. आणि स्त्रीला समाजामध्ये न्यायपूर्ण आणि समतेची बरोबरीची जागा मिळाली पाहिजे
आणि ती समज पुरुषांमध्ये पण तयार झाली पाहिजे, समाजामध्ये मान्य झाली पाहिजे. त्यासाठी मग आम्ही असे आधार गटाचा एक संकल्पना आली. गावात महिलांवर होणारी हिंसा तात्काळ थांबून त्यांना आवश्यक ती मदत वेळेला होणं गरजेचं असल्यानं 2004 साली पुरंदर तालुक्यात आणि 2014 साली दौंड तालुक्यात 46 महिला आधार गटांची निर्मिती करण्यात आली. या गटांच्या माध्यमातून महिलांवरील हिंसेच्या प्रत्यक्ष घटनांमध्ये हस्तक्षेप करणे, त्यांना रात्रीचा निवारा, जेवण, पोलीस तसेच आरोग्य यंत्रणा इत्यादीची मदत मिळू लागली. आधार गट जेव्हा आपण करतो ते कसे असले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये वंचित समाजातल्या स्त्रिया सर्वात जास्त असल्या पाहिजेत. म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये वंचित, तर जातीच्या बाबतीमध्ये वंचित, वर्ग, शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या बाबतीमध्ये, त्यांच्या लैंगिकतेच्या बाबतीमध्ये, त्यांच्या वैवाहिक दर्जाच्या बाबतीमध्ये, या सर्व बाबतीमध्ये वंचित. आणि जेवढ्या जास्त आपल्याला स्वतः कुठे ना कुठेतरी हिंसाचार भोगलेल्या ज्या स्त्रिया असतील तर त्याला एक जिवंतपणा येतो. आणि म्हणून मासूमची लीडरशिप जी पूर्वीपासूनच 32 वर्षांपासून नेहमी वंचितांच्याचकडे राहिलेली आहे, बलुतेदारांच्याकडे, अल्पसंख्याकांच्याकडे, स्त्रिया ज्या वैवाहिक आणि बाकी सर्व पात्र्यांच्यावरती ज्या फेकल्या गेलेल्या आहेत या पूर्ण पितृसत्तेच्या आणि गावगाड्याच्या बाहेर, या सर्वांच्या नेतृत्वाखालती आपण आधारगट सुरू केले. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा आपण प्रयत्न केला. तर घराच्या आज जर सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर मग आपल्याला आज जी हिंसा दिसते दिसणार नाही. हिंसाचार हा घरातला नाही आहे, हा एकूण समाजाचा भाग आहे हे तर आपण पाहिलंच. आणि म्हणून आपण हे सगळं काम करत असताना या सर्व स्त्रियांच्या नेतृत्वाखालती आणि पुरुषाचा कुठेही ज्याला आपण म्हणतो कुठे अपमान न करता, राग गोष्ट वेगळी आहे, भांडण वेगळी आहे, पण जे पुरुषांनी त्या बाईला केलं तेच आपण करणार का? म्हणजे पुरुषाच्या हातामध्ये इतका जर दांडुका आहे तर आपण त्याच्या 5 पटीचा दांडुका वापरणार का? की पोलिसांनो घेऊन जा, रात्रभर मारा आणि परत आणा, चालणार नाही. पोलिसांनो वॉरंटच्या शिवाय घरामध्ये जा. आज आपण बलात्काराच्या किंवा खुन्याच्या घरी तसं जायला सांगू पण उद्या कोणाच्या घरात जाणार? या देशातला सर्वात वंचित आहे त्याच्या घरामध्ये जाणार? NTDNT लोकांच्या घरामध्ये पोलीस आज घुसतच आहेत, तर हे आपल्याला चालणार नाही. पुरुषाला उठाबशा काढायला लावणे, त्याची गाढवावरती धिंड काढणे, त्यानंतर अंगावर तोंडाला काळं फासणं, तर काळं फासणं म्हणजे वंशवादी नाही का? काळं आपण जेव्हा अपमानास्पद वापरतो म्हणजे आपण एक काम करत असताना दुसऱ्या कोणत्याही घटकाच्या हक्कांच्या वरती आपलं उल्लंघन होत नाही ना, हे आपल्याला कायम लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. स्वतःवर होणाऱ्या हिंसेला विरोध करतानाच इतर महिलांनाही मदत करण्याचं बळ आधार गटामुळे महिलांमध्ये निर्माण होऊ लागलं. मला स्वतः असं मला असं एकटं वाटायचं जर माझ्यावर हिंसा नड मी कुणाला सांगावं असं, तर मग मी सतत ताईंशी बोलायचे. मग ताई म्हणले असं करू ना आपण आधार गटच चालू करू. बचत गट तर होतेच, मग आम्ही आधार गट चालू केले. मग आधार गटाचं आम्ही रजिस्टर बनवलं. मग महिन्यातून आम्ही 6-7 जण येत आम्ही मीटिंग घेतो आणि असं म्हणजे 2-3 महिलांना आम्ही मदत पण केली. म्हणजे त्या ताईला हिंसा हे होत असेल तर कुणी आणून मग माझ्या घरी ठेवलं. म्हणजे त्याची गुप्तता पाळली, तिच्या प्रश्नांची गुप्तता पाळली आम्ही आणि तिला म्हणजे त्या ह्याच्यातनं बाहेर काढलं. कधी कधी ती महिला म्हणजे आत्महत्येचा विचार करायची, तिच्यामध्ये थोडंसं धाडस वाढवलं आणि तिला सुरक्षित ठेवलं. स्त्रियांना जे बदलायचे असेल परिस्थिती ते मग पहिला काम आहे की ज्यांच्यावर हिंसा होत आहे त्यांनी त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे. म्हणून त्यांच्या आर्थिक दृष्टीने सबलीकरण, त्यांनी स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार झाली पाहिजे. मग त्यांचा राजकीय सहभाग गावामध्ये वाढला पाहिजे. हे जे जेंडर डिव्हिजन ऑफ स्पेसेस आहे की महिलांनी घरामध्ये राहायचे म्हणजे त्यामधून नियंत्रण ठेवता येतं महिलांवर आणि पुरुषांनी बाहेरची कामं करायचे. पुरुषांची पण मर्दानगीची संकल्पना अशी असते की पुरुष घरामध्ये नको जास्त वेळ घालायला आणि बाहेरच्या कामामध्ये स्त्रीनी हस्तक्षेप करायला नको. हिंसाग्रस्त महिलांना आधार, समुपदेशन व कायदेशीर मदत मिळवून देत असतानाच महिलांवर हिंसा होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक काम करण्यावर मासूमचा जास्त भर राहिलेला आहे. यामध्ये युवक युवतींसोबत लिंगभाव, मर्दानगी, स्त्री पुरुष नातेसंबंध, लोकशाही व समानतेची मूल्य, मानवी व संवैधानिक हक्क इत्यादी विषयांवरील चर्चा, परिसंवाद आणि शिबिरे यांच्या माध्यमातून 2000 पासून त्यांना अधिकाधिक संवेदनशील बनवणे असा उपक्रम सुरू आहे. महिलांना संपत्तीमध्ये वाटा मिळावा यासाठी घर दोघांच्या या अभियानाच्या माध्यमातून जवळपास 10-12 हजार घरांवर महिलांची नावे संयुक्त घरमालक म्हणून नोंदवणे आणि त्यांच्या नावाच्या पाट्या घरांवर लावणे, नवविवाहित जोडप्यांमध्ये
सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी आनंद मेळावे आयोजित करणे यासारखे उपक्रम आयोजित केले जातात. गाव पातळीवर आधार गटातील महिला आणि तंटामुक्त गाव समिती, ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांच्या समन्वयातून हिंसेला सामोऱ्या जाणाऱ्या महिलांना हक्काधारित दृष्टिकोनातून मदत मिळावी यासाठी चर्चासत्र आणि कायद्यांची प्रशिक्षणं देखील आयोजित केली जातात. यासोबतच गरजेच्या वेळी पोलीस यंत्रणेची मदत मिळवून देता यावी म्हणून पोलीस कर्मचारी आणि त्यांना मदत करणाऱ्या दक्षता समितीमधील सदस्य महिला यांच्यासोबतही आधार गटातील महिलांचा संपर्क वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. हिंसा ही जर दाबून ठेवली तर ती दाबतच जाते, त्याच्यावर उपचार किंवा इलाज करता येत नाही. म्हणून हिंसेच्या बद्दल बोललं पाहिजे, मोठ्याने बोललं पाहिजे. अजून ग्रामीण भागाचा एक पद्धत आहे की जर समजा एखादा काही जर निर्णय होत असेल आणि जर ते पुरुष मंडळी बसले असतील तर जर एखादी महिला बोलली तर एखादा साहजिक मत म्हणतो तू बोलू नको. परंतु माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण घरातला करता कोणताही निर्णय घेऊ द्या, चांगला कामाचा असो कुठला बी का, तो निर्णय म्हणजे आपण जसं सर्व पुरुष सर्व सहभागी होतो त्याप्रमाणे सर्व महिलांना सुद्धा त्या निर्णयामध्ये निर्णय प्रक्रियेत घ्यावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. व्यवस्था बदलणं हा लॉंग पिरियडचं काम आहे, ते तर आपण कोणी एकाएकी करू शकत नाही. पण गावागावामधून त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणा, नेत्यांनी म्हणा, त्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचे ज्यांचे विचार आहेत त्या लोकांनी एकत्रित येऊन आपण स्त्री समानता आपण मान्य केलेली आहे त्या पद्धतीनं तेथील स्त्रियांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी दखल घेतली गेली पाहिजे. पण जोपर्यंत आपण ज्या व्यवस्था मॅन्युफॅक्चर करतायत रोजच्या पातळीवरती हिंसाचार, जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था, पितृसत्ता, हेट्रोनॉर्मेटिव्हिटी, या सर्व ज्या गोष्टी रोजच्या पातळीवर मॅन्युफॅक्चर करतात आणि मग ते एक मॅन्युफॅक्चर झालेलं काहीतरी पडलं का त्याच्या मागे आपण आगीचा बंब घेऊन पळतो असं मासूमचं काम नाहीये. तर आपल्याला बाईचं नाव का बदललं जातं, बाईचं घर का बदललं जातं, बाईला जन्मलेल्या ठिकाणी तिला संपत्तीत वाटा का मिळत नाही, समान वाटा का मिळत नाही, हुंडा वडील नवऱ्याला का देतात तिला स्वतःला का मिळत नाही, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत. आणि ते जेव्हा आपण प्रश्न विचारू, जेव्हा कोण उच्च आणि कोण नीच असा प्रश्नच जगामध्ये राहणार नाही, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जे आहे हे आपल्याला हिंसाचाराला आपण तोंड देऊ शकतो.